Hello, my dear students. We have started the lesson 4.2 PV Sindhu, an icon of success. In the last video, we studied first paragraph of this lesson. See on page number 81. We are going to learn about this one of the greatest player, badminton player, PV Sindhu. Let's see paragraph number 2. PV Sindhu started playing badminton from the age of 8. Mitranno, atishay changla asha prakarcha inspirational हा लेसन आहे. पी व्ही सिंधूने वयाच्या 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली होती. व्हेन पी व्ही सिंधू वॉज जस्ट 8 इयर्स ओल्ड शी स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन. आफ्टर शी ड्रू इन्स्पिरेशन फ्रॉम पिल्लुला Gopichand's victory in All England Open Badminton Championship in 2001. Paha, England cha Open Badminton Championship 2001 madhe Pullela Gopichand's yani Bharata sati vijay milavla hota, victory milavli hoti. आणि तो विजय म्हणजेच पी व्ही सिंधूसाठी एक मोठा इन्स्पिरेशन होता, प्रेरणा होती. दॅट्स द रिझन वाय शी चोज बॅडमिंटन ओव्हर हॉलीबॉल ऑल्दो हर पॅरेंट्स वेअर प्रोफेशनल हॉलीबॉल प्लेयर्स. पहा मित्रांनो, अतिशय सुंदर. आपण फर्स्ट पॅरेग्राफमध्ये थोडंसं पाहिलं होतं अबाउट हर पॅरेंट्स. खरं तर पी व्ही सिंधूचे वडील आणि तिची आई, व्हॉट वॉज द नेम ऑफ हर फादर, पी व्ही रामन्ना, अँड व्हॉट वॉज हर व्हॉट इज हर मदर्स नेम, पी विजया. अशा प्रकारे हे दोन्ही तिचे पॅरेंट्स हॉलीबॉल प्लेयर्स होते. घरामध्ये हॉलीबॉलचं इस्पेशली वातावरण होतं, तर साहजिकच मुलंसुद्धा आपल्या पालकांचं अनुकरण करत असतात. म्हणजेच काय, पी व्ही सिंधूने सुद्धा हॉलीबॉल हे फील्ड निवडलं असतं. परंतु आपण पाहत आहोत 2001 इंग्लंडच्या ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताचे गोपीचंद, पुल्लेला गोपीचंद यांनी विजय मिळवल्यानंतर खरा हा जो टर्निंग पॉईंट होता सिंधू पी व्ही सिंधूच्या जीवनातील, त्यांनी निश्चित केला, इन्स्पिरेशन मिळालं त्या विक्ट्रीपासून. आणि अशा पद्धतीने हॉलीबॉलचं पूर्ण वातावरण असून पी व्ही सिंधूने बॅडमिंटनकडे आपला जो इंटरेस्ट आहे तो त्या ठिकाणी दाखवलेला आहे. दॅट्स द रिझन वाय शी चोज बॅडमिंटन ओव्हर हॉलीबॉल ऑल्दो हर पॅरेंट्स वेअर प्रोफेशनल हॉलीबॉल प्लेयर्स. हेच त्यामागचं कारण होतं. घरातील वातावरण हॉलीबॉलचं असून देखील का बरं सिंधू पी व्ही सिंधूने हॉलीबॉलच्या व्यतिरिक्त बॅडमिंटन स्वीकारलं असेल? कारण पाहिलं आपण, वेन शी वॉज टोटली इन्स्पायर्ड वेन पुल्लेला गोपीचंद ओन ऑर गॉट द विक्ट्री इन 2001 इन इंग्लंड्स ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप.
हर इनिशियल एप्रेंटिसिप स्टार्टेड विथ मेहबूब अली एट द बैडमिंटन कोर्ट्स ऑफ इंडियन रेलवे इंस्टीट्यूट ऑफ सिग्नल इंजीनियरिंग एंड टेलीकम्युनिकेशन्स इन सिकंदराबाद. पहा या ठिकाणी हार्ड वर्ड्स आपण पाहत आहोत. इनिशियल म्हणजे काय? सी हिअरिंग ग्लॉसरी. इनिशियलचा अर्थ आहे स्टार्टिंग फर्स्ट, स्टार्टिंग किंवा फर्स्ट म्हणजेच सुरुवात. मित्रांनो वरती क्वेश्चन पहा. अराउंड व्हॉट एज डिड सिंधू स्टार्ट हर अचीवमेंट्स इन बॅडमिंटन, असा हा प्रश्न या ठिकाणी आहे आपल्यासमोर. आपण पाहिलं खरं तर शी वॉज स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8. बघूया पुढे काय आहे ते. इनिशियल म्हणजे सुरुवातीला, प्रथम. ॲप्रेंटिसशिप म्हणजे काय? सी हियर, लर्निंग ॲज अ ट्रेनी म्हणजे शिकणारा, ट्रेनी. हर इनिशियल ॲप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ मेहबूब अली. मेहबूब अलीच्या सोबत तिने आपली ॲप्रेंटिसशिप किंवा प्रॅक्टिस जी आहे ती सुरुवात केली होती. ॲट द बॅडमिंटन कोर्ट्स ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट. इंडियन रेल्वे, भारतीय रेल्वेच्या इन्स्टिट्यूटमध्ये. ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्स, या इन्स्टिट्यूट्समध्ये बॅडमिंटन कोर्ट्स या ठिकाणी मेहबूब अलीच्या सोबत पी व्ही सिंधूने आपलं ॲप्रेंटिसशिपला सुरुवात केली होती सिकंदराबाद या ठिकाणी. लॅटर शी जॉईंड लेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर एनहॅन्स हर स्पोर्टिंग स्किल्स. सी द वर्ड एनहॅन्स, फर्दर इम्प्रूव, पुढील विकास, वाटचाल. तर पहा, शी जॉईंड लेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी. त्याच्यानंतर पी व्ही सिंधूने पुलेला गोपीचंद यांचं बॅडमिंटन अकॅडमी जी आहे ती जॉईनिंग केली पुढील गायडन्ससाठी, स्पोर्टिंग स्किल्ससाठी. नेक्स्ट पॅरेग्राफ, हर्स अर्ली सक्सेस. काय सिंधूने अचीव केलेलं होतं, काय मिळवलेलं होतं ते आपण या ठिकाणी आता पाहत आहोत. सिंधूज फर्स्ट मेजर रिकग्निशन केम इन द फॉर्म ऑफ द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. शी ऑल्सो ओन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. अर्ली सक्सेस आपण पाहत आहोत, सुरुवातीच्या काळामधील पी व्ही सिंधूचं यश. पहिलं बघूया आपण सिंधूज फर्स्ट मेजर रिकग्निशन. रिकग्निशन म्हणजे काय? तर ओळख. पहिली ओळख तिने कशी आपली निर्माण केलेली आहे. केम इन द फॉर्म ऑफ द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप. ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिपमध्ये सुरुवात तिने केली अंडर 10 कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर शी ऑल्सो ओन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट. अंबुजा सिमेंटमध्ये सुद्धा ऑल इंडिया रँकिंग तिने, पी व्ही सिंधूने मिळवलेलं आहे. दिस इज हर अर्ली सक्सेस. इन द अंडर 13 कॅटेगरी. आता अंडर 13मध्ये काय केलं बघा. सिंधू ओन डबल्स टायटल्स ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग. डबल टायटलमध्ये IOC ऑल इंडिया रँकिंग, कृष्णा खैठान ऑल इंडिया टुर्नामेंट, द सब ज्युनियर नॅशनल्स अँड द ऑल इंडिया रँकिंग इन पुणे. अशा पद्धतीने IOC ऑल इंडिया रँकिंग, कृष्णा खैठान ऑल इंडिया टुर्नामेंटमध्ये, त्यानंतर सब ज्युनियर नॅशनल्स आणि ऑल इंडिया रँकिंग इन पुणे या ठिकाणीसुद्धा अचीवमेंट केलेलं आहे, अचीव केलेलं आहे. ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया, सिंधू ओन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. अतिशय उत्तम कामगिरी. अंडर 14 कॅटेगरीमध्ये
नॅशनल स्कूल गेम्स इन इंडियाच्या स्पर्धेत डेब्यूमध्ये सिंधू ओन द गोल्ड मेडल. सिंधूने गोल्ड मेडल मिळवलं. मित्रांनो, या ठिकाणी बघा, एक वाक्य आपण बघूया, ग्रामरसाठीचं वाक्य. ते असं बघा, वाक्य आहे सिंधू ओन द गोल्ड मेडल, एवढं वाक्य. आता ह्याच्यावर मी तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारतो आहे. पहिला प्रश्न असा असेल, आयडेंटिफाय द टेन्स. ह्या वाक्यातील टेन्स ओळखा. काय बरं सांगाल उत्तर? तर सिंधू हा सब्जेक्ट आहे, ओन हा व्ही टू आहे, क्रियापदाचा सेकंड फॉर्म आहे, विनचा सेकंड फॉर्म भूतकाळी रूप ओन आहे, आणि द गोल्ड मेडल हा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट वाक्याचा आहे. याचा अर्थ असा, वाक्यामध्ये टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स, कारण सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ओची रचना आहे. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे, तो म्हणजे ॲड अ क्वेश्चन टॅग. बघा, आता ॲड अ क्वेश्चन टॅग कसं करणार? ॲड ए क्वेश्चन टॅग. वाक्य आहे तसं लिहायचं, आपण ते लिहिलं समजा सिंधू ओन द गोल्ड मेडल, वाक्य आहे तसं लिहिलं, कॉमा केला. त्यानंतर ह्या वाक्यामध्ये काय आहे? ओन आहे. ओन ओन वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स असला की आपण घेतो सहाय्यक कार्य क्रियापद डीड. नंतर वाक्य अफर्मेटिव आहे म्हणून त्याला आपण नेगेटिव करणार आहोत, डिडंट केला. त्याच्यानंतर सुरुवातीस या ठिकाणी सब्जेक्ट आहे सिंधू, त्याच्या ऐवजी आपण घेत आहोत पर्सनल प्रोनाउन शी, आणि शेवटी असेल क्वेश्चन मार्क. तर उत्तर आहे सिंधू ओन द गोल्ड मेडल कॉमा डिडंट शी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने मित्रांनो आपण इथे क्वेश्चन टॅग केलेला आहे. आता तिसरा प्रश्न ग्रामरचा माझा या ठिकाणी तुम्हाला आहे, तो असा बघा, चेंज द व्हॉइस. आपण शॉर्टमध्ये लिहूया सी व्ही, चेंज द व्हॉइस. कसं करणार? वाक्यामध्ये सिंपल पास्ट आहे, सिंपल स्ट्रक्चर आहे, तर हा जो ऑब्जेक्ट आहे संपूर्ण तो पुढे घेणार. बघा, द गोल्ड मेडल हा घेतला पुढे, द गोल्ड मेडल. नंतर पास्ट आहे तर आपण वॉज किंवा वेअर घेणार, टू बीचं रूप. वाक्यामध्ये द गोल्ड मेडल हा सिंग्युलर आहे सब्जेक्ट, म्हणून घेतला वॉज. त्यानंतर पाहिजे आहे क्रियापदाचं तिसरं रूप, ते म्हणजे ओन, विन ओन ओन. त्यानंतर घ्यायचा असतो बाय, आणि शेवटी जो सब्जेक्ट असतो तो घ्यायचा, तो या ठिकाणी आहे सिंधू, आहे तसा लिहायचा आहे सिंधू फुल स्टॉप. अशा प्रकारे उत्तर आपण दिलेलं आहे. सिंधू ओन द गोल्ड मेडल ह्या वाक्यामध्ये ॲक्टिव व्हॉइस आहे, त्याचा आपण पॅसिव व्हॉइस केलेला आहे. उत्तर बघा, द गोल्ड मेडल वॉज ओन बाय सिंधू. आय होप यू गॉट दीज थ्री ग्रामर क्वेश्चन्स. नाव सी द नेक्स्ट वन. जस्ट वेट, आय एम वेट वेट. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपण आपला पॉईंट आहे तो म्हणजे सिंधू अर्ली सक्सेस काय होतं ते आपण पाहिलं. आता नेक्स्ट पॉईंट आहे सिंधूज डेब्यू अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. आता सिंधूचा डेब्यू, डेब्यू म्हणजे पहिला प्रयोग असतो, तो खेळाचा असेल, नाटकाचा असेल, अन्य काही भागाचा असेल, त्याला डेब्यू असं म्हणतात, पहिला प्रयोग.
सिंधूज डेब्यू एंड परफॉर्मन्स ऐट इंटरनैशनल लेवल। सिंधू ने आंतरराष्ट्रीय लेवल मधे हा पहला प्रयोग आहे। भारतात तिने अनेक प्रकारचे इव्हेंट्स किंवा त्या ठिकाणी कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेऊन चांगलं कामगिरी दाखवलेली आहे आणि आता या ठिकाणी इंटरनॅशनल लेवल जे आहे ते आपण तिचा पहिला प्रयोग काय ते पाहत आहोत। पी व्ही सिंधू डिडंट टेक मच टाइम टू लॉन्च अँड इस्टॅब्लिश हरसेल्फ ॲज अ प्रॉमिसिंग प्लेअर इन दी ग्लोबल एरेना। पहा या ठिकाणी टू लॉन्च हा वर्ड आहे। टू लॉन्च म्हणजे टू स्टार्ट ऑर बिगिंग, सुरुवात करणं। त्यानंतरचा शब्द आहे प्रॉमिसिंग, शुअर टू सक्सीड, तुम्हाला याचा अर्थ माहिती आहे। आणि ग्लोबल म्हणजे ग्लोबल एरेना म्हणजे इंटरनॅशनल सीन, आंतरराष्ट्रीय पातळीवर। पी व्ही सिंधू डिडंट टेक मच टाईम टू लॉन्च, स्वतःला इंटरनॅशनल लेवलवरती किंवा इंटरनॅशनल प्लेयर म्हणून इस्टॅब्लिश करण्याकरता, लॉन्च करण्याकरता जास्त कालावधी लागला नाही। जसं काही इतरांना वेळ लागतो त्याप्रकारे सिंधूला जास्त कालावधी लागला नाही। इस्टॅब्लिश हरसेल्फ ॲज अ प्रॉमिसिंग प्लेयर, एक चांगला प्रॉमिसिंग प्लेयर म्हणून इन द ग्लोबल एरिना, आंतरराष्ट्रीय पातळीवर पटकन तिने आपलं नाव त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केलं आहे, लॉन्च केलेलं आहे। शी ओन अ ब्रॉन्ज मेडल ॲट दी 2009 सिंधूने ब्रॉन्ज मेडल मिळवलेलं आहे। कशात? सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप्स हेल्ड इन कोलंबो, कोलंबोच्या सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये 2009 चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने ब्रॉन्ज मेडल मिळवलेलं आहे। माय डिअर स्टुडंट्स, हियर वी आर गोइंग टू स्टॉप। यू हॅव टू राईट ऑल द हार्ड वर्ड्स। मित्रांनो, तुम्हाला ह्या पेजवरील सर्व कठीण शब्दार्थ लिहायचे आहेत। त्यानंतर जे मी ग्रामरचे वाक्य बोललो, तीन वाक्य आपण केलेत, तेही लिहायचे आहेत। आणि बाजूला या ठिकाणी जे दोन तीन प्रश्न आहेत ह्या स्ट्रीपमध्ये, तर त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरेसुद्धा आपल्याला वहीमध्ये लिहून त्याचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा। टिल देन, थँक्यू।